वळूया पुढील बातमीकडे. जे सोपं ते सगळ्यांनाच आवडतं, मग ते खासगी असो वा शासकीय. जिल्हा परिषदेतील प्रतिनियुक्ती तशीच आहे, परंतु वशिलेबाज आर्थिक व्यवहारामुळे सामान्य कर्मचाऱ्याच्या हाती नेहमी निराशाच येत असते. नंदुरबार जिल्हा परिषदेत प्रतिनियुक्ती हा वाद आता पुन्हा आपलं डोकं वर काढू लागला आहे. अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत मुख्यालय राहण्यासाठी आर्थिक व्यवहार व वशिलेबाजीच्या जोरावर मर्जीतल्या ठिकाणी काम करण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली जाते. त्यामुळे इतर कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. त्यांना मुख्यालय बदली हवी असताना हे मिळत नाही. या प्रकरणाकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष घालावे आणि वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी काम करणाऱ्या वशिलेबाज कर्मचाऱ्यांची बदली करून अन्याय झालेल्या सामान्य कर्मचाऱ्यास नियुक्त करण्याची मागणी दबक्या आवाजात होऊ लागली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही या वशिलेबाज कर्मचाऱ्यांची बदली होत नसल्यानं अखेर नाराज कर्मचारी आता आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अखेर अन्याय झालेल्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का, हा प्रश्नच. एनडीटीव्ही न्यूज ब्युरो, नंदुरबार.